हरिओम, माझं नाव सुहासिनी मधुर तुळसकर. मी कांदिवली चार कोटलाच राहते इथे 3 नंबर सेक्टरला. गुरुवारी आम्ही दर गुरुवारी जायचो, खामकर आणि मी आणि त्या दुसऱ्या एक अपेक्षा सावंत म्हणून होत्या दुसऱ्या केंद्रातल्या. ते बापूंचं प्रवचन संपलं आणि आम्ही निघालो घरी यायला. घरी यायला निघालो आणि ट्रेन म्हणजे थांबली होती. ट्रेनचा भोंगा वाजला तरी ट्रेन थांबली होती. म्हणून आम्ही काय केलं, ती सावंत म्हणून होत्या अपेक्षा त्या चढल्या आणि आता थांबली आहे आणि खामकर खाली राहिल्या. म्हणून मी पटकन पाय टाकला, थांबलेली आहे म्हणून असं. नाहीतर मी कधीच, मी ट्रेन गर्दी असली तरी मी ट्रेन मी कधी पकडत नाही अशी, किंवा अशी म्हणजे चालूसुद्धा असली मी कधी पकडत नाही ती ट्रेन अशी सावकाशपणे चढते. आणि पटकन मी पाय टाकला आणि ट्रेन चालू झाली. ट्रेन चालू झाल्याबरोबर ते अपेक्षा सावंत म्हणून होत्या त्यांनी माझा हात पकडला. मी असा दांडा पकडला, एक पाय माझा खालीच होता आणि एक पाय वरती. त्यांनी हात पकडला माझा आणि आतमध्ये खेचलं आणि त्या खामकर म्हणून त्या खालीच राहिल्या अशा. आणि लोक म्हणजे ओरडायला लागलीत, हो काय काय करता काय करता काय करता असं. पण आतमध्ये पोलीस होता तो पण सांगायला लागला, काय मावशी तुम्ही चढला, तुम्ही जरा थांबायचं. अहो म्हटलं, मी कधीच मी चढत नाही ट्रेनमध्ये. मी अशी गर्दी असो किंवा ट्रेन म्हटलं चालू असो काय असो कधीच चढत नाही मी. पण आज मला काय झालं काय माहिती नाही म्हटलं. पण मी पटकन, मी ट्रेन थांबलेली होती जास्त वेळ म्हणून मी म्हटलं चढली पटकन, ह्या चढल्या म्हणून मी पण चढली पटकन म्हटलं असं. म्हणजे त्याने मग सगळे मला पण एकदम असं म्हणजे एकदम मला काय बोलता पण येईना, माझं अंगच सगळं थंडगार झालं. पण काय व्हाय, माझ्या आईने माझ्या मोठ्या आईने खरोखर त्या माझ्या मोठ्या आईने मला खेचून घेतलं आतमध्ये. त्यावेळी माझ्या पाठीशी उभी होती माझी मोठी आई खरोखर अगदी. तो एक मला चांगला अनुभव आला अंबरनी.